अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तुकाराम निकम यांचा ठरलेल्या कालावधीनुसार कार्यकाल संपल्याने नूतन अध्यक्ष म्हणून धनराज चव्हाण यांची सर्वानुमते आज निवड करण्यात आली आहे। तर उपाध्यक्ष म्हणून ईश्वर बाबूजी गटाचे दीपक चव्हाण हे कायम आहेत। नव्याने अध्यक्षपदी निवड झालेल्या धनराज चव्हाण यांच्यासह सर्व संचालक मंडळाला जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। मार्केट कमिटी जामनेर, कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेर येथे आमचे लिहा येथील चंदोणी गटातले आमचे प्रमुख नेते, प्रमुख कार्यकर्ते ती धनराज नाईक यांची, धनराज चव्हाण यांची या ठिकाणी सभापती म्हणून आम्ही निवड केलेली आहे। एक टर्म आम्ही ठरवलेले आहेत आणि त्या टर्मनुसार धनराजभाऊ चव्हाण यांची टर्म आता या ठिकाणी आलेली आहे। अतिशय चांगलं काम मार्केट कमिटीच्या माध्यमातून, शेतकरी संघाच्या माध्यमातून, एक शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। धनराजभाऊ तसे हाडाचे शेतकरी आहेत, मोठे शेतकरी आहेत, सदन शेतकरी आहेत आणि ते गेल्या अनेक वर्षापासून ते त्यांचे वडील या ठिकाणी सीतारामभाऊ हे सहकार क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत। मग शेजोडीत असतील, जामनेरमध्ये असतील, शेतकरी संघात असतील, मार्केट कमिटी आहेत, अशा अनेक ठिकाणी त्यांनी पदं भूषवलेली आहेत। मला वाटतं त्यांच्या माध्यमातून एक चांगला, आता पुन्हा एक शेतकऱ्याचा चांगला न्याय त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतील। त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। भाऊंनी जो आमच्या समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे, निवड झाली आहे त्याबद्दल मी राज्याच्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचं खूप खूप आभार मानतो आणि त्यांनी खऱ्या अर्थानं बंजारा समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे। आणि भाऊंना मी पुन्हा एक विनंती करेल, भाऊ आमच्या समाजावर राहू द्या, हीच तुम्हाला मी विनंती करतो। तर आज कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सभापतीची निवड ही बिनविरोधी निवड ही करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी ते उपस्थित आहे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया। मी सर्व आपल्या डायरेक्टरच्या वतीने सर्वांचं अभिनंदन करतो आणि एक पदांवर झालं त्यांच्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो। आणि गिरीश भाऊ महाजन यांचा आशीर्वादानं सभापती झालो। माजी सभापती तुकाराम निकम हे देखील उपस्थित आहे, तर आपण त्यांच्या या प्रतिक्रिया जाणून घेऊया। आज जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड झालेली आहे। आमचे नेते माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली 2015 आमचं पॅनल, संपूर्ण पॅनल निवडून आलं। त्यामध्ये सर्वांसाठी ठरलेलं होतं की 2.5-2.5 वर्ष, त्याप्रमाणे मला 2.5 वर्ष मिळालेली आहेत। आता उर्वरित कालावधीसाठी काही दिवस त्याच्यानंतर दुसरे नवीन सभापती होतील असं ठरल्याप्रमाणे कार्यकाळ आमचा संपलेला आहे। आजपर्यंत मला माझ्या संचालक मंडळांनी आणि कर्मचाऱ्यांनी भरपूर सहकार्य केलं। मार्केट कमिटी ज्या अनिष्ट प्रथा होत्या त्या मी सर्व मार्केट बंद करून चांगल्या मार्केट कमिटीला चांगलं उत्पन्न मिळवून दिलेलं आहे। खरं म्हणजे आज आमचा बंजारा समाजासाठी सोन्याचा दिवस आहे। खरं म्हणजे अभिनंदन आपण धनराज चव्हाणचं केलं पाहिजे, पण त्याचबरोबर नेत्याचे अभिनंदन केलं पाहिजे। कारण गिरीश भाऊंनी आतापर्यंत दलित, आदिवासी व तांडवातील लोकांना न्याय दिला आहे। खरं म्हणजे एवढ्या मोठ्या संस्थेवर एखाद्या बंजारा समाजाचा समाजाला नेतृत्व द्यावं हे कौतुकास्पद आहे। खरं म्हणजे माझं बंजारा थ्रू मी आदरणीय जलसंपदा मंत्री
यांचा आभारी आहेत। आज कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेर या ठिकाणी सभापती निवड होती त्या निमित्तानं इथं आज प्रथमतःच या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासामध्ये प्रथमतः आम्हाला पहिल्यांदाच या ठिकाणी बंजारा समाजाला खऱ्या अर्थानं न्याय मिळण्याचं देण्याचं काम आदरणीय या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भोई यांनी दिलं, त्याबद्दल मी भाऊंचं खूप खूप आभारी आहे। नंतर आज जी निवड झाली धनराज भाऊंची, ही खऱ्या अर्थानं एक तळागाळाचा कार्यकर्ता, तळागाळाचा कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम आदरणीय गिरीश भाऊंनी केलं आणि त्यानिमित्तानं मी सर्वांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो। तर धनराज चव्हाण आज यांची बिनविरोधी सभापती या ठिकाणी निवड ही झालेली आहे। कॅमेरामन सचिन माडीसह मी जय इंगळे, जे बी एन महाराष्ट्र, जामनेर। पाकिस्तान सरकारच्या ताब्यात असलेले भारतातील माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमध्ये भेटण्यासाठी गेलेल्या त्यांच्या कुटुंबाला पाक सरकारने अपमानास्पद वागणूक दिल्याने जामनेर शिवसेनेकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे। कुलभूषण जाधव यांच्यावर झालेला हेरगिरीचा आरोप हा चुकीचा असून त्यांना पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त करण्यात यावे या आशयाचे निवेदन जामनेर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे। नमस्कार, आपण जामनेरमधील तहसील कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज या ठिकाणी तहसील कार्यालय या ठिकाणी युवा सेना हे निवेदन दे पाकिस्तान सरकारविरोधात निवेदन देत आहे। आपण त्या निवेदनासंदर्भातली अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आमचे माजी निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव साहेब यांना जे पाकिस्तानामध्ये खोट्या केसेस करून त्यांना अटक केली गेली आहे व त्यांना फाशीची शिक्षा ही ठरवण्यात आली आहे। तर कुलभूषण जाधव यांची पत्नी व आई ह्या त्यांना भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या। तिथल्या ज्या पाकिस्तानच्या सरकाराने त्यांना जी वागणूक देण्यात आली ती त्या वागणुकीमुळे आमच्या भारत देशामधल्या 130 माता भगिनींचा हा अपमान झालेला आहे। याच्या निषेधार्थ आम्ही पाकिस्तानचा निषेध करतो व तिथल्या जे शासकीय जे सरकारी आहे अधिकारी त्यांचा आम्ही निषेध करतो। आत्ता साहेबांनी जो मुद्दा उचलला तो अगदी बरोबर आहे, परंतु त्याचबरोबर आपल्या देशातही अशी काही गद्दारांची टोळी उभा राहिलेली आहे की जे आपल्या महाराष्ट्रातला जो नेव्ही दलातील एक अधिकारी आहे आणि त्याला तो आंतरराष्ट्रीय तो आतंकवादी घोषित नसताना तो घोषित करून दाखवतो। याचा अर्थ असा की आपल्या देशातीलच काही दोन तोंडीचे गांडूळ आहे जे बोलून दाखवतात। तो तर आपण पाहिलं, त्यांनी आपल्याला या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे। कुलभूषणजी जाधव यांच्या पत्नींना पाकिस्तान सरकारने जे विधवेची वागणूक दिली या संदर्भात त्यांनी त्यांच्यावर निषेध व्यक्त करत आज तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदनही दिलेले आहे। कॅमेरामन सचिन जाधवसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।